तणावाची शारीरिक लक्षण पाहिल्यानंतर आता तणावाची मानसिक लक्षण आपण बघूया. मानसिक लक्षणे, तर मानसिक लक्षणामध्ये मानसिक दृष्ट्या मनुष्यावर जो काही परिणाम होतो त्याच्यावरून जे लक्षणं तणावाची आहेत त्याला आपण मानसिक लक्षणं असं म्हणतो. तर त्यामध्ये पहिला आहे एकाग्रता कमी होणे. जर मनुष्याची कोणतेही काम करत असताना जी एकाग्रता लागते किंवा तुमचे विद्यार्थ्यांचे अभ्यास करत असताना जी एकाग्रता असणं गरजेचं आहे, ती जर एकाग्रता नसेल, चित्त एका ठिकाणावर नसेल, तर अशा वेळी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ताणतणाव निर्माण झाला आहे असं म्हणता येईल. त्यामुळं एकाग्र चित्ताने एका ठिकाणी जी व्यक्ती अभ्यास करत नाही किंवा काम करत नाही, योग्य त्या पद्धतीने दिलेलं काम होत नाही, त्याला एकाग्रता नसणं असं म्हणतं. आणि या एकाग्रता नसण्याचा परिणाम म्हणजे कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो, कारण त्या वेळेस त्या व्यक्तीला ताणतणाव निर्माण झालेला असतो. दुसरा आहे स्मृतीभ्रम किंवा स्मृतीभ्रंश असं ज्याला म्हणतात, किंवा विसरावपण. तर स्मृतीभ्रंश झाल्यामुळं किंवा स्मृतीभ्रम झाल्यामुळं व्यक्तीला काही गोष्टी लक्षात राहत नाही, ती विसरून जाते. काय सांगितलं तर एखादं काम सांगितलं तर ती विसरून जाते, करायचं राहून जातं ते काम. वारंवार त्या व्यक्तीला ती आठवण करून द्यावी लागते, किंवा स्मृतीभ्रंश झालेला असतो, ते लक्षात राहत नाहीत गोष्टी. तर हे देखील कारण त्या व्यक्तीला तणाव आल्याचं आहे. वारंवार एखादी व्यक्ती जर विसरत असेल काही सांगितलेलं, किंवा व्यक्तीचा जर स्मृतीभ्रंश झाला असेल, स्मृतीभ्रम झाला असेल, तर त्या व्यक्तीला ताणतणाव निर्माण झाला आहे असं समजायचं. पुढचा एक निर्णय घेताना गोंधळ. जर तुम्ही एखादा निर्णय घ्यायला सांगितला व्यक्तीला, लीडरशिप करायला सांगितली, तर ते जमत नाही, योग्य तो निर्णय घेता येत नाही, ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर असं वाटतं, हे आपलं काम नाही असं त्या व्यक्तीला वाटू लागतं आणि सगळा गोंधळ उडून जातो. किंवा निर्णय घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो निर्णय चुकीचा ठरतो, गोंधळून जाते. तर हे देखील तणावाचं लक्षण आहे. पुढचा आहे संभ्रम. एखाद्या गोष्टीत संभ्रम निर्माण करणे, सरळ सरळ एखादं सांगायचं असेल तर त्या व्यक्तीला ते सांगता येत नाही, संभ्रम निर्माण होतो त्या व्यक्तीमध्ये. तर हे संभ्रम निर्माण होणं, काय करावं काय नाही हे कळत नाही, संभ्रमावस्था याला म्हटलं जातं. तर ही संभ्रमावस्था देखील मानसिक तणावाचं हे एक देखील लक्षण आहे. भलत्या गोष्टीकडे लक्ष, जे काम सांगितलं आहे ते काम सोडून द्यायचं आणि त्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीमध्येच लक्ष द्यायचं, हे देखील ताणतणाव निर्माण होण्याचं कारण आहे. दिलेलं काम जर एकाग्रतेने केलं गेलं तर ती व्यक्ती ठाकठीक आहे, परंतु दिलेलं काम योग्य पद्धतीने न करता किंवा त्याच्याकडे लक्ष न देता दुसऱ्याच एखाद्या गोष्टीकडे जर लक्ष देत असेल ती व्यक्ती, तर ती व्यक्ती टेन्शनमध्ये आहे, तणावामध्ये आहे असं समजायचं. एक मानसिक लक्षण आहे. अकारण भीती. माणसाच्या मनामध्ये काही विशिष्ट वेळी विशिष्ट भीती निर्माण होणं देखील गरजेचं आहे, पण विनाकारण एखाद्या गोष्टीचा भाव करून घेणे, विनाकारण त्या गोष्टीची भीती मनामध्ये निर्माण करून घेणे, याला अनाकरण भीती असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने अनाकरण भीती वारंवार एखाद्या गोष्टीविषयी, की जी क्षुल्लक गोष्ट आहे ती काय भीती करण्यासारखी नाही, अशा वेळी देखील जर अनाकरण भीती निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी त्या मनुष्याचं आरोग्य ठीक नाही असंच त्याचा अर्थ होतो. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मानसिक आरोग्य व्यवस्थित नाही आहे, ज्यामध्ये मानसिक ताणतणाव निर्माण झालेला आहे. कोणतीही किरकोळ गोष्ट असेल तर त्या गोष्टीमुळं त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण होते. तर अशा वेळी असुरक्षित भावना जर वारंवार निर्माण होत असेल तर हे एक मानसिक अनारोग्याचं किंवा मानसिक आजाराचं लक्षण आहे, त्यालाच मानसिक ताणतणाव निर्माण होणं असं म्हणतात. तर अशा प्रकारे मानसिक तणावाची ही लक्षणं आहेत. येऊन घ्या.